दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू असताना आमगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळेत एक मुलाची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांची पीटीपीसीआर तपासणी करण्यात आली। त्यामध्ये वर्ग बारावीचा विद्यार्थी हा पॉझिटिव्ह आला। त्यानंतर शाळेचे 40 विद्यार्थी यांची पीटीपीसीआर यांची चाचणी करण्यात आली। त्यामध्ये वर्ग 10वीचे 14 विद्यार्थी आणि 12वीचे 2 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली। यानंतर आज उर्वरित 140 विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांची चाचणी करण्यात येणार आहे। राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थांबण्यासाठी तपासणीला वेग द्यावे अशा सूचना आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आल्या। 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते। प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आमगाव, इथे जी घटना घडली त्याच्यामध्ये 12वीचा एक विद्यार्थी अगोदर पॉझिटिव्ह आला, तो घरीच होता, परंतु त्याची जी बहीण आहे ती 10व्या वर्गात होती आणि तिने ती माहिती आपल्या भावाची लपवली आणि ती लगातार 4 दिवस शाळेत आली आणि त्याच्यामुळे जी काल आरोग्य विभागाने जी तपासणी केली त्याच्यामुळे जवळपास 14 विद्यार्थी 10वी वर्गाचे ते पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि तसेच 12वी वर्गाची चाचणी केली असता त्याच्यामध्ये 2 विद्यार्थी पॉझिटिव्ह आलेले आहेत, असे टोटल 16 विद्यार्थी पॉझिटिव्ह आलेले आहेत। आवाज टीव्हीसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया।